आज आम्ही फाइव स्टार हॉटेल मध्ये आलोय. आमच्या जीवाला हे फाइव स्टारच आहे. आज मस्त पैकी का नाही जेवण हाती लागलं. आज फाइव स्टार म्हटलं का जेवण नाही लगेच झालं. आम्ही आमचं लगीन झालं होतं ना तेव्हा आम्ही हॉटेलात जेवण केलं होतं. त्याच्यावर आता आमचा योगा योगा आलाय लय भारी जेवण आहे बघा. आणि इथलं वडापाव पण लय फेमस आहे. आम्ही कधी पण आलो का ना खात असतो. मग आमच्या जाऊबाईला पण काही जाऊबाईला म्हणलं इथला वडापाव चारावा म्हणलं जाऊबाईला. एक नंबर वडापाव आहे बरं का इथला खायचा. तुम्हाला माहिती आहे की मी गेल्या वेळेस पण इथं खाल्ला होता वडापाव. तो सण होता आपल्या बरोबर तर आले होते मी. नाही ना आपलं ते दुरुस्ती करायचं होती त्या शाळेच्या सरपटी दुरुस्ती करायला आली होते मी. मग म्हणलं जातो दादाला उशीर झाला ना म्हणलं वडापाव खावा. लादायला लागली बघा का तिकडं बघा एकदा हा का लय लादायला लागले होत्या. त्यामुळे म्हणत त्यांना का ग मला नाही खायचा नुसता चहा पिते. मी म्हणलं माझ्यातर्फे म्हणलं वडापाव पण खा घ्यायची तर पुरी भाजीच होती पण पुरी भाजी लय महाग आहे. मग म्हणलं पुरी भाजी एवढी महाग आहे म्हणलं चांगली ढसन लागत. मग म्हणलं चला 10 रुपयाचा वडापाव खाऊ. ठीक आहे सॉस बी आहे सॉस बी आहे थोडासा संपलाय हाय थोडा माझ्या इकडे कुर्ता आहे मागितला देतात ती लय भारी वाटतं तिथं म्हणजे हे सगळं भेटतं बरं का. पण मला हे काय नाही आवडत मला फक्त वडापावच आवडतो. हे हॉटेलचं मालक त्यांची आमची पण आता चांगली ओळख झाली कारण आम्ही कोरनला जाताना इथनंच वडापाव घेऊन जातो. तर वडापाव माझा गार होईल बरं का. वडापावलं गार आहे आता मिरची मिरची तळलेले आहे. कार बरी वडापाव कसं काय खाऊ का. मी पण या तुम्ही पण या वडापाव खायला. जाताना काही छोकलीला घेऊन जायचंय वडापाव. एक नंबर भरून द्या की एवढा वडापाव. कारभारीला काम दिलंय बघ कारभारी माहिती की माझ्या घर घर गरमा गरम वडापाव आहे मस्त आहे का. वडापाव मध्ये चटणी चटणी तसली चटणी आहे बघा. असली चटणी कांदा मिरची ह्याच्यातली फक्त मी चटणीच खात असते. ती चटणी लय बाहेर लागते बघा. आमचं लगीन झाल्यापासून अजूनपर्यंत आम्ही कुठल्याच हॉटेलमध्ये गेलो नाही. आम्ही कणा गेलो तर फक्त वडापावच खायला. आणि तसं दरम्यान मला हॉटेलमधली पुरी भाजी जास्त आवडते. मी काय नावं ठेवत नाही पण ह्या हॉटेलवाले जर आमची जरा चांगलीच ओळख झाली कारण आम्ही नेहमी येतो इथं वडापाव ही खायला. पोरांना पण घेऊन जातो वडापाव. वडापाव इथला लय टेस्ट आहे बरं का. करमाळा टेंबुर्णी रोडला जर तुम्ही जात असला ना कोण तर इथं वडापाव एकदा खाऊन बघा लय मस्त लागतो. आणि एक वडा दोन पाव आहेत अजून भरपूर गर्दी असते. आता सध्या आम्हीच आहे. हॉटेलचं नाव आहे सह्याद्री हॉटेल. मी कधी मोठ्या हॉटेलमध्ये कधी जात नाही छोट्यामध्ये जायचं कारण तिथं पण सगळे आपल्यासारखेच असतात गरीब ना. आमची जाऊबाई मला सांगत होती आपल्यासारखीच आहे तर गरीब त्याच्या घेतला त्यांच्याच हॉटेलचा वडापाव खायचा. फाईव्ह स्टार मध्ये तर फाईव्ह स्टारच लोक जातात ना फाईव्ह स्टार खाते.
आपण आपल्या गरीबाच्या हॉटेल मध्ये आलं पाहिजे वडापाव खायला. तिथं भरपूर गर्दी असते. इथला वडापाव एक नंबर टेस्टी पण असतो.